आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले. अशा महिला खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील सहकारनगर येथील ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली आहे. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्लेड्स ऑफ ग्लोरीचे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अमृता पाटे आदी उपस्थित होते. नेहमी कला आणि फॅशन विश्वात रमणाऱ्या अमृता फडणवीस आज क्रिकेट विश्वातही तेवढ्याच रमल्या होत्या. संग्रहालय पाहताना त्यांच्याकडनं येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आठवणींनी त्यांना या क्षेत्राची बरीच माहिती असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली आहे. खास महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे वन डे टी शर्ट्स लावण्यात आले आहेत. यात झुलून गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिना डॉड्रग्स, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदींचा समावेश आहे.